नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवीचा नागरिकशास्त्र विषयाचा पाठ क्रमांक दोन संविधानाची उद्देशिका पाहणार आहोत मागील तासाला आपण संवेदनाच्या उद्देशिकेमधील काही संज्ञा पाहिल्या त्यापैकी पहिली जी संज्ञा आहे सार्वभौम राज्य या संज्ञेचा अर्थ आपण समजावून घेतला आज आपण दुसरी संज्ञा जी आहे समाजवादी राज्य याविषयीचा अर्थ आज आपण समजावून घेऊया तर संविधानामध्ये दुसरी महत्वाची संज्ञा आहे ते म्हणजे समाजवादी राज्य तर हे समाजवादी राज्य म्हणजे काय तर समाजवादी राज्य म्हणजे असे राज्य जिथे गरीब श्रीमंत यांच्यात मोठी दरी नसते देशाच्या संपत्तीवर सर्वांचा हक्क असतो संपत्तीचे केंद्रीकरण काही लोकांच्याच हाती होणार नाही याची काळजी घेतली जाते याला समाजवादी राज्य असं म्हटलं जातं त्यानंतर तिसरी महत्त्वाची संज्ञा आहे ती म्हणजे धर्मनिरपेक्ष राज्य आपल्या संविधानाच्या उद्देशिकेमधील ही सर्वात महत्त्वाची अशी संज्ञा आहे धर्मनिरपेक्ष याचा अर्थ आपण समजावून घेऊया तर उद्देशिकेनं धर्मनिरपेक्षता हे आपले उद्दिष्ट असल्याचे सांगितले आहे धर्मनिरपेक्ष याचा अर्थ आपल्या राज्यात देशात सर्व धर्मांना समान मानले जाते कोणत्याही धर्माला कनिष्ठ लेखले जात नाही कोणत्याही एकाच धर्माला राज्याचा धर्म मानला जात नाही नागरिकांना आपापल्या धर्माचे पालन करण्याची मुभा असते नागरिकांमध्ये धर्माच्या आधारावर भेदभाव करता येत नाही आणि त्यामुळे आपल्या भारत देशामध्ये विविध धर्माचे जातीचे लोक हे गुन्ह्या गोविंदाने राहतात तर समाजवादी मार्गानेच आपण आपल्या समाजाची बहुधार्मिकता जपण्याचा प्रयत्न केला आहे आपल्याला संविधानाने जे अनेक हक्क दिले आहेत त्याचा आपल्याला अमर्याद किंवा हवा तसा वापर करता येत नाही धार्मिक स्वातंत्र्याचेही तसेच आहे आपण जेव्हा आपले सण उत्सव साजरे करतो तेव्हा आपल्याला सार्वजनिक स्वच्छता आरोग्य पर्यावरण याचा विचार करणेही आवश्यक असते आत्ताच आपण गणेश उत्सव साजरा केला पण हा गणेश उत्सव साजरा करताना आपण पर्यावरणाचं नुकसान होणार नाही याची देखील काळजी आपण घेतलेली पाहायला मिळते त्यानंतर दुसरी संज्ञा आहे संविधानामधील ते म्हणजे लोकशाही राज्य तर लोकशाहीमध्ये राज्यकारभाराची सत्ता लोकांच्या हाती असते त्यांच्या इच्छेनुसार सरकार निर्णय घेते आणि धोरण आखत असते शासनाला सर्वांच्या कल्याणासाठी महत्वाचे आर्थिक सामाजिक असे निर्णय घ्यावे लागतात असे निर्णय रोजच्या रोज सर्व लोकांना एकत्र येऊन घेणं शक्य नसतं आणि म्हणून आपल्या देशामध्ये ठराविक काळानंतर निवडणुका होतात या निवडणुकांमध्ये मतदार मत देऊन आपले प्रतिनिधी निवडतात आणि निवडून दिलेले प्रतिनिधी आपल्या संविधानाने निर्माण केलेल्या संसद कार्यकारी मंडळ अशा संस्थांमध्ये जातात संविधानानेच नमूद केलेल्या किंवा सांगितलेल्या प्रक्रियेने संपूर्ण जनतेसाठी निर्णय त्या ठिकाणी घेतले जातात त्यानंतर पुढची सं म्हणजे गणराज्य तर, तर आपल्या देशात लोकशाहीबरोबरच गणराज्य पद्धत पद्धती आहे या, या गणराज्यात सर्व सार्वजनिक पदे लोकांकडून निवडून दिली जातात कोणतेही सार्वजनिक पद हे वंश परंपरेने येत नाही जसं काही देशांमध्ये अजूनही राजेशाही आहे मग त्या ठिकाणी त्या देशाचा राजा हा वंश परंपरेने ठरत असतो पण आपल्या देशामध्ये तसं होत नाही राष्ट्रपती प्रधानमंत्री राज्यपाल मुख्यमंत्री महापौर सरपंच यासारखी पदे या ही सार्वजनिक असतात या पदांवर विशिष्ट वयाची अट पूर्ण करणाऱ्या कोणत्याही भारतीय नागरिकाला निवडणूक लढवून जाता येतं म्हणजे कु भारतामध्ये राहणारा कोणताही नागरिक या पदावरती काम करू शकतो राजसत्ताक पद्धतीत ही पदं वंश परंपरेनं एकाच कुटुंबातील व्यक्तीकडे जातात आपल्या उद्देशिकेमध्ये दे, आपल्या देशातील सर्व भारतीय नागरिकांना न्याय स्वातंत्र्य समता या तीन मूल्यांची व त्यानुसार व्यवहार करण्याची कायदे करून ती मूल्य प्रत्यक्ष व्यवहारात आणण्याची हमी दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आपण सुद्धा आपल्या कुटुंबामध्ये ज्यावेळेस काही निर्णय घेत असतो त्यावेळेस हे निर्णय घेताना एकत्रितपणे घेत असतो मग आपले आईबाबा असतील बहीण भाऊ असेल या सर्वांशी चर्चा करून बोलून आपण आपल्या घरातले आजी आजोबा असतील त्यांच्याशी चर्चा करून घरातील निर्णय त्या ठिकाणी घेतले जात असतात म्हणजे आपल्या घरामध्ये सुद्धा आपण लोकशाही पद्धतीचा त्या ठिकाणी वापर करत असतो